नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. सांगलीसह बारामती, सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. सांगलीतून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष. विशाल पाटलांची भूमिका आज स्पष्ट होणार. विशाल पाटलांच्यावर काय करायचं, तिथे काँग्रेस पार्टी घेईल. त्यांनी जर पक्षशिस्त मोडली तर काय करायचं आहे, पण अजूनही अर्ज माघार घ्यायची वेळ उद्या 3 वाजतापर्यंत आहे. सर्वांचा प्रयत्न चाललेला आहे, मला वाटतं त्यातून काही चांगला त्यातून सोल्युशन निघेल, मार्ग निघेल. आम्हाला पक्षशिस्त मोडल्यास काय कारवाई करायची हे पक्ष ठरवेल. विशाल पाटलांच्या बंडखोरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. पाटलांच्यावर काय करायचा निर्णय काँग्रेस पार्टी घेईल. त्यांनी जर पक्षशिस्त मोडली तर काय करायचं हे निर्णय घेतील. उमेदवारीच्या शर्यतीमधून माघार घेतल्यानंतर भुजबळ. आज नाशिकमध्ये ओबीसी संघटना समता परिषदेकडून भुजबळांच्या स्वागताची तयारी. कार्यकर्त्यांकडून अजूनही भुजबळांना निवडणूक लढवण्याचा आग्रह. भुजबळ खूप फडफडत होते, आता कुठे गेले काय माहिती. भुजबळ हिमालयामध्ये जाऊन झोपले की काय. मनोज जरांगेंचे भुजबळांना खोचक सवाल. स्वतःला मोठा संघ पुढे गेला नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी. स्थानिक पदाधिकारी मागणीवर ठाम. भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांचा नाशिकच्या जागेवर दावा कायम. वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची प्रचारसभा. मवियाचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. प्रतापराव चिखलेकरांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये नमो संवाद कार्यकर्ता मेळावा. मेळाव्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार. आज अमरावतीमध्ये देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक. बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता बैठक.